नमस्कार. दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेध मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवानराव पाठक आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. येणारा सप्ताह तुम्हास सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण जाणून घेऊया 13 ते 19 ऑगस्ट या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष. मेष राशीच्या मंडळींना हा आठवडा पारिवारिक सौख्य वाढवणारा राहील. निसर्गरम्य ठिकाणाच्या सहलीला जाण्याचे योग संभवतात. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नोकरदारांसाठी हा काळ दिलासा देणारा आहे. नोकरीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. ग्रह सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकाल. आठवड्याच्या बदलत्या ग्रहस्थितीमुळे मानसिक संतुलन ढासळले जाण्याची शक्यता आहे. महत्वाच्या कामात ठोस निर्णय घेऊ शकाल. कुटुंबातील महत्वाच्या लोकांची जबाबदारी देखील घ्यावी लागेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 13, 14, 15, 16 आणि 19. पुढील राशी आहे वृषभ. वृषभ राशीच्या मंडळींना आठवड्याच्या सुरुवातीला कोणताही मोठा व्यवहार करणार असाल तर त्याबाबत व्यवस्थित शहानिशा करावी. आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. शेतीविषयक महत्वाची कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करा. विविध खाद्यपदार्थ याबाबत रुची निर्माण होईल. न्यायालयीन कामकाजात यश प्राप्ती होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. कौटुंबिक जीवनात आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागेल. महत्वपूर्ण कामकाजाबाबत गुप्तता बाळगणे अत्यंत हितकारक राहील. शुभ तारखा आहेत 13 ते 18 ऑगस्ट. पुढील राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या मंडळींना वडिलोपार्जे स्थावर मालमत्ता विषयक व्यवहार सुरळीत होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. मात्र आर्थिक व्यवहार जैसे थे राहतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उधार देणे आणि घेणे दोन्ही प्रकारचे व्यवहार करताना हे न करणे उत्तम राहील. शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक काळ आहे. लौकिक मान सन्मान प्राप्त होईल. राजकीय पटलावर होणाऱ्या उलाढाल्या दिशादर्शक ठरतील. पारिवारिक स्नेहसंबंधात सुधारणा होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 15 ते 19. पुढील राशी आहे कर्क. मंडळी, गेल्या काही दिवसापासून आपली जी कामे प्रलंबित आहेत त्या कामांना आता थोडी गती मिळाल्यासारखं आपल्याला जाणवेल आणि त्या प्रमाणात मनाला आनंद देखील मिळेल. अचानक वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक ताळेबंद बिघडणार नाही याबाबत सतर्क असलं पाहिजे. आपल्या वर्तणुकीबाबत केल्या गेलेल्या आरोपांनी विचलित होऊ शकाल. कायदेशीर विषयक हाताळताना कायद्याची बाजू व्यवस्थित समजावून घ्यावी. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी योग्य प्रकारची काळजी घ्यावी. मित्रपरिवाराकडून उचित सहकार्य मिळेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 13, 14, 17, 18 आणि 19. पुढील राशी आहे सिंह. मंडळी, आपण हाती घेतलेल्या कामातून फायदा होऊ शकेल. उद्योग क्षेत्रात उन्नती होण्यासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. लेखक, पत्रकार यांनी केलेले लेखन सामाजिक संदेश देणारे ठरेल. घरातील ज्येष्ठ मंडळींनी दिलेला सल्ला लाख मोलाचा ठरेल.
परंपरेचा सन्मान वाढेल अशी कृती आपल्या हातून घडवून येईल. आर्थिक परिस्थितीत साधारणता बदल दिसून येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात महत्वपूर्ण निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 13 ते 16 आणि 19 ऑगस्ट. कन्या राशी, आपण जर राजकारणात सक्रिय असाल तर विरोधक वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्या. आपण घेतलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. ध्येय गाठण्यासाठी केलेल्या परिश्रमाची दखल जनसामान्यांमध्ये घेतली जाईल. आर्थिक लाभ होतील. इमारत निर्माण व्यवसायात जर असाल तर उत्तम ग्राहक वर्ग वाढेल. व्यवहार सुरळीत होण्यासाठी अत्यंत हा लाभदायक काळ आहे. कमजोर विचारसरणीच्या लोकांपासून मात्र सावध राहिलं पाहिजे. आठवड्याच्या उत्तरार्धात काही प्रमाणात हलकसं नुकसान होण्याची शक्यता देखील आहे, त्यामुळे व्यवहार सांभाळून करावेत. शुभ तारखा आहेत 13 ते 18 ऑगस्ट. तुळ राशी, मंडळी आपण आपल्या मनावर ताबा राहील याची काळजी घ्या. वयोवृद्ध मंडळींनी विकारावर योग्य उपचार करून घेणे हिताचे ठरेल. परदेश गमन योग संभवतो. नोकरीत देखील स्थानांतर संभवते. सरकार दरबारी मान सन्मान प्राप्त होण्याचे योग आहेत. न्यायालयीन कामकाजात यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण मंगलमय बनून राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 15 ते 19 ऑगस्ट. पुढील राशी आहे वृश्चिक. मंडळी आपल्या मनातील संकल्पनेला मूर्त रूप प्राप्त होईल. आपण करत असलेल्या कामकाजास सामाजिक पसंती मिळून व्यापार उद्योगात भरभराट होईल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. विशेष करून स्त्रियांना हा आठवडा अत्यंत समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणीच्या भेटीगाठी होतील. मात्र वाहन चालवताना जरूर काळजी घ्या. जुने विकार त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर आपण कोणीतरी आपली प्रशंसा करावी या विचारधारेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मस्तुती आणि परनिंदा ही घातक असते हे समर्थ वचन कधीही लक्षात ठेवावं. शुभ तारखा आहेत 13, 14, 17, 18 आणि 19. पुढील राशी धनु. मंडळी या आठवड्यात आपल्याला मातुलाकडील म्हणजेच मामा मावशी आजी आजोबा इतर आईकडील जे नातेवाईक आहेत त्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आपसातील विवादाच्या विषयावर मध्यस्थीने तोडगा निघेल. भागीदारांकडून उत्तम सहयोग मिळेल. पित्त प्रकृतीच्या मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. शारीरिक कमजोरी देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळवण्यासाठी अथक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 15 ते 19 ऑगस्ट. पुढील राशी आहे मकर. मकर राशीच्या मंडळी या आठवड्यात धोरणात्मक निर्णय करतील. विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत दिलासादायक काळ असून अनुकूल असे वातावरण तयार होईल. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही प्रमाणात खर्चही वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. दूरगामी विचारांनी भविष्यातील उज्ज्वल वाटचालीची नांदी होऊ शकते. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येतील. शस्त्रक्रियाही होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. भागीदारांकडून कामकाजात
मोलाचे सहकार्य लाभेल। शुभ तारखा आहेत 13, 14, 17, 18। पुढील राशी आहे कुंभ। मंडळी, हा आठवडा आपल्यासाठी महत्वपूर्ण उलाढालीचा राहील। व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील। वाहन खरेदी तसेच स्थावर इस्टेटच्या विषयी जे काही व्यवहार प्रलंबित असतील ते सर्व मार्गी लागण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होऊन बहुधा या आठवड्यात ते व्यवहार पूर्णत्वास देखील जातील। संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल। जवळचे प्रवास घडतील। तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाण्याचे योग आहेत। भविष्यातील घडामोडींचे पूर्व संकेत मिळतील। दैवी चमत्कारापासून अपेक्षा वाढतील। उधारी वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी। गुप्त शत्रूंच्या कारवाया तापदायक ठरू शकतात। शुभ तारखा आहेत 15, 16, 19। मीन राशीची मंडळी, या आठवड्यात तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकेल। आपण जर नोकरीमध्ये असाल तर बदलीसाठी प्रयत्न केल्यास जरूर तुमच्या प्रयत्नांना यश येईल। भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल। ग्रहसौख्य उत्तम लाभेल। साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। घरातील व्यवहार सुरळीत चालतील। घर खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे। नवीन कामकाज सुरू करण्याच्या प्रयत्नात असाल तर त्या व्यवहारास चालना मिळेल। कोणतेही कामकाज करताना तज्ञाचा अथवा थोरांचा सल्ला घेऊनच करा। विद्यार्थ्यांना कला क्रीडा क्षेत्रात उन्नती करण्यासाठी अनुकूल काळ आहे। शुभ तारखा आहेत 13, 14, 17 आणि 18। हे होते या आठवड्यातील राशी भविष्य। आता आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत रवींद्र पाठक गुरुजींचा आपणा सर्वांना नमस्कार।